सबस्क्राइबर माझे 9000 999 आणि आता फक्त एक पाहिजे 1000 व्हायला आणि माझं स्वप्न पूर्ण व्हायला. चार टाकू आधी, 4 सेल्सिअस दाखवले बाहेर. मला नाही थंडी आवरत. नमस्कार, कसे आहात सगळे? आज आम्ही पुन्हा तयार झालोय. आज इथला शनिवार 20 मार्च ना, 20 मार्च. आणि तर इथं सब्जी बाजार म्हणून एक इंडियन स्टोअर आहे. तिथं 10 वाजतापासून चालू होतं आणि भाज्या पण फ्रेश मिळतात चांगल्या असं मला ह्यांच्याकडे कळवलंय. आणि हे जाऊन आलं एकदा आणि मी आज चालले त्यांच्या सोबत. 3 वेळा गेला का? ठीक आहे. तर मला मला माहित नाही तिथं व्हिडिओ करता येईल की नाही, पण बघू, करू शकले तर करीन, नाहीतर मग सरळ मग बाहेर येऊनच भेटू. तर आपले सबस्क्रायबर 1001 झालेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि असे सबस्क्राईब करत राहा. आणि हे असं 1000 सबस्क्रायबर्स बघायला इतकं भारी वाटले. मी याचीच वाट पाहत होते कधी 1000 होणार. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणजे कसं होतंय, सबस्क्रायबर नुसतं नाही, वॉच टाइम पण लागला पाहिजे, राईट? तर आपलं असं व्हायला की ऑन अन ॲव्हरेज लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, जनरली अर्धा किंवा त्यापेक्षा कमी व्हिडिओ बघतात. पूर्ण व्हिडिओ बघायचा तर तुम्हाला त्यात काय सुधारणा हवी असेल तर सांगा आम्हाला की व्हिडिओमध्ये हे टाका किंवा हे टाकू नका, पण पूर्ण बघा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आम्ही आता गडबडीत आहे, बाहेर पडतोय भाजी आणायला आणि कार बुक केली ती येईल आता थोड्या वेळात. चला तर मग. छान ऊन पडले म्हणून तुला कार पण कमी झालं बघ, लोक बाहेर पडले. नाही नाही, आज गार वारं नाही एवढं. चल गाडी आली. हॅलो नेल्सन. मोठं शोरूम आहे, आपण जातो तिथे एखादी कार घेऊन जाऊया. बर बर, चला. बोलला आलोय बाजार करून भाजी घेऊन बाहेर. आता गाडी बुक करून घरी जाणार आणि तुम्हाला घरी जाऊन दाखवते काय काय घेतलं आणि त्याच्या प्रायसेस इथे कसे कसे आहेत. आणि आत व्हिडिओ केला नाही कारण अलाउड नव्हतं, मी थोडा केला, त्याच्यानंतर मी कॅमेरा बंद केला. Right here.
तर आम्ही आलोय घरात, बापरे 12:15 वाजले की. तुम्हाला मी भाज्या काय काय आणल्या आणि त्यांच्या किमती सांगायचा प्रयत्न करू. आता कम्पॅरिझन करण्यात अर्थ नाही इथे येऊन, कारण इंडियातल्या आम्ही ज्या दराने घेतो ते इथं त्याच दराने इथं मिळतील असं नाही. तर पण तरी पण रेट माहीत असावेत आणि किती फरक आहे ते माहीत असावं म्हणून मी रेट सांगणार आहे. ठीक आहे, घरात येऊन विचार केला की सगळं साहित्य जागेला ठेवावं, म्हणजे जे फ्रीज मध्ये ठेवायचं लागेल ते फ्रीज मध्ये ठेवावं आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या स्टोरूम मध्ये ठेवाव्या. तर त्याच्या आधी पटकन तुम्हाला एकदा किमती सांगून घेतो. ठीक आहे, मी सांगतो त्याच्या हे कर. कोथिंबीर, कोथिंबीर आपली $1 ची आहे, म्हणजे 2 जुड्या $1 बरोबर. आणि $1 आता इंडियाची किंमत किती, इंडियन रुपीज मध्ये 70-72 रुपये $1 आहे, 140 रुपये वगैरे. 140 रुपयाला ह्या 2 जुड्या मिळाल्या. आणि इथून पुढे, इथून पुढच्या जे आम्ही दाखवणार आयटम त्याचे आम्ही सगळे इंडियन रुपी मध्ये कन्वर्ट करू सांगणार नाही, कारण व्हिडिओ मग भरपूर मोठा होईल. फक्त आम्ही डॉलर मध्ये सांगत जाऊ. आणि असं, आणि अजून एक म्हणजे असं नाही की हे कदाचित महाग पडते, कदाचित तुम्हाला त्यांच्यासाठी $1 म्हणजे आपल्या 1 रुपयासारखं आहे, म्हणजे कदाचित त्यांच्यासाठी स्वस्तच आहे बरोबर. आपल्याला कसं, आपण ते डोक्यात कुठे चालू असते कि चला कन्वर्ट करूया इंडियन डॉलर मध्ये, त्यामुळे आपल्याला महाग वाटते. पण कदाचित अमेरिकन लोकांसाठी किंवा जे बरेच वर्ष येत आहेत त्यांच्यासाठी काय वाटत नसेल, कदाचित आम्ही अजून पण डोक्यात कुठे कन्वर्जन चालते महाग वाटते. पहिला ते इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करतो, मग ते घ्यायचं का नाही विचार करतो बरोबर. मैसून पुढचं आम्ही सांगणार नाही, डॉलर मध्ये सांगतो. तुम्हाला शक्य असेल तुम्ही कन्वर्ट करून बघा आणि मग ठरवा किती कमती किती फरक आहे ते. कढीपत्ता $1.29 एकच एवढं पाकिट आहे. भेंडी घे, भेंडी अराउंड $2 आहे, 1/2 किलो असेल. $8.91 मुळा घे, मुळा आम्ही 4 घेतलेत, मुळा 4 याची $4.89 चारची मिळून. मेथी, मेथी मिळाली काय, मेथी मिळाली ना, मेथी मेथी $2.89 म्हणजे $3. आणि गावाकडे जशी मिळते तशी नाही मिळाली मला, इथं एक वेगळीच आहे. पण गौरला आवडते म्हणून मी नाईला जाऊन 2 पेंड्या घेतल्यात. अरे आमच्या गौरला मेथी आवडते, माझ्या आवडते गौरला मेथी, मला माहित आहे. हिरव्या मिरच्याची $0.66 कार्ली, कार्ल्याची जवळपास $2.5 $2.34 टोमॅटो, ग्रेप्स टोमॅटो $2.41 म्हणजे जवळपास $2.5 हे 1/2 किलो असतील, 1/2 किलो जास्त असतील मोठे टोमॅटो. द्राक्षे जवळपास $2 आसपास आहेत. त्यानंतर हे बनानाज, अरे बनानाची किंमत मी विचारू लागले विसरलो, पाहून गेली. पण बनानाज पण अराउंड $2 आसपास, $2 आसपास आहेत. हे पण गौरीसाठी एक, हे लसूण, लसूण अराउंड $3 आहे. वांग्याचं पण राहिले, पण हे पण तसंच होतं काहीतरी $2.98 असं काहीतरी. ही वांगी परीत करायला आम्हा दोघांनाही भरपूर आवडतं. ठीक आहे, नाही कोण गौरी, गौरी वांग कुठं खाते, भरीत नाही खात, खाते सगळं. गौरीला आवडतं तुमच्या, मला सगळ्यात मला हे स्पेशल दाखवत होतं कारण थांबा हे आट्टा आशीर्वाद आट्टा हा. तर मला हे सगळ्यात कमाल वाटलं थोडी, म्हणजे भाज्यांच्या मनानं मला याची किंमत खूप कमी वाटली. म्हणजे बघ ना, आट्याची किंमत ह्या $9 आहे आणि आपल्या बाकीच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठं ते कारला वगैरे म्हणशील तर त्याची किंमत $3 आहे. तर मग सगळ्यात हे बऱ्यापैकी स्वस्त पडतंय, म्हणजे तसं कम्पॅरिझन मध्ये भारताच्या कम्पॅरिझन मध्ये स्वस्त झालं आहे. म्हणजे 40 रुपये किलोनं जरी धरलं भारतात, आपण जनरली 40 रुपये किलोचं वगैरे गहू आणायचो, तर हे 10 किलो किती व्हायचं, ऑलमोस्ट 400 रुपये व्हायचं. इंडियातल्या मानून 400 रुपये तसं जास्त झालं रेट, आणि हे इथं $8 मिळतं तुला, आणि ह्याच्यात तुझा ऑलमोस्ट 20-25-30 महिना, 1 महिना जाऊ शकतो. मला कांद्याचं पोतं दाखवते, कांद्याचं पोतं मला मिळालं $5 हे $5 किती, 2-3 किलो तरी असतील. हा त्यांना कांदा दाखवलेस ना मागच्या वगैरे, पण आपल्यासारखे कांदे नाही, छोटे छोटे नाहीत. ओवळा एक मोठा आहे, जो तुम्ही, जो मी एक कांदा 3 फोडणी घालू शकते. हे 8 बिस्किट हे एवढे छोटे छोटे, हा 8 हे $2 बाकीच माझं दाखवणार. बाकी जनरल नॉर्मल आहे का, वाती आणायचं तुम्ही सांगत होते देवाला, तर देवाहाटी, तर ही 2 पाकिटं घेतली. कशाला पाहिजे सांग जरा त्यांना. एक आहे $1.29 ला, असं मी 2 घेतली.
आणि बाकी मग नॉर्मल सामान मॅगीची पाकिट आणि गौरीसाठी काही बिस्किट अजून ब्रेड वगैरे असं वडापाव वडापावचा पाव म्हणजे भाज्यांचे दर इथं कसे आहेत ते मला तुम्हाला सांगायचे होते. म्हणजे भरपूर फरक आहे त्याचा पण इथल्या मानाने ते स्वस्त आहे असं म्हणू आपण आता कारण मला अजून सवय व्हायला वेळ लागेल डॉलरची सवय व्हायला वेळ लागेल कारण अजून इंडिया म्हणजे इंडियाचे रुपीजचं अजून डोक्यात आहे त्यामुळं. चला तर मग हा व्लॉग मी आता इथंच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन छान व्हिडिओसोबत. आणि हो माझे चॅनलचे आज 1000 सबस्क्रायबर झाले त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि माझ्या चॅनलला बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्यांना सांगा आणि आपले मराठी चॅनल वाढवायला मदत करा. मी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन. तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.